आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना शासनाने शासकीय कामासाठी दिलेले मोबाईल हे निकृष्ट दर्जाचे आहेत असं सांगत हे मोबाईल अंगणवाडी सेविकांनी मंचर प्रकल्पामध्ये जाऊन परत केले आहेत. मोबाईलवर शासकीय कामे करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. शासनाने पोषण ट्रॅकरचे ऍप इंग्रजीमधून दिले आहे ते समजण्या इतपतच शिक्षण अंगणवाडी सेविकांचे नाही, त्यामुळे हे ऍप मराठीमधून करून द्यावे अशा आशयाचे निवेदन अंगणवाडी सेविकांनी मंचर CDPO प्रीतम बारभुवन यांना दिले आहे. यावेळी अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने हजर होत्या. यावेळी प्रतिक्रिया देताना काय म्हणाल्यात अंगणवाडी कर्मचारी संघाच्या अध्यक्षा शारदा दरेकर व मंचर CDPO प्रीतम बारभुवन पाहुयात. राष्ट्रवादी अंगणवाडी कर्मचारी संघाच्या अध्यक्ष शारदा दरेकर, आम्ही आज याच्यासाठी जमलेलो आहोत की आम्ही आज मोबाईल परत करणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या प्रकल्पावर सगळे सेविका येऊन मोबाईल परत करणार आहे. मोबाईल आम्हाला दिले होते पण हे खूप निकृष्ट दर्जाचे मोबाईल आहेत, ते काही चालते नाही आणि आम्हाला सांगितलं तर तुम्ही जर मोबाईलमध्ये हजेरी भरली तरच तुमचं मानधन निघलं जाईल. मोबाईलला रेंज नसती, मोबाईलमध्ये ते चालत नाही आणि त्याच्यावर जर तुम्ही आमचा पगार काढायचं जर ठरला, जर हजेरीवरती गेली नाही, आम्ही जरी भरत राहिलो ती हजेरी जर रेंज जर नसल तर ती हजेरीवरती जात नाही. त्याच्यामुळे आम्ही याच्यावर हजेरी जर तुम्ही आम्ही भरली तरच पगार निघणार असं आम्हाला शासनाने सांगितलं. हे कुठल्या याच्यावर आहे आणि आम्ही मोबाईल जर नादुरुस्त झाला तर त्याला 4-5 हजार रुपये खर्च असतो, मग तो खर्च सेविकांनी इथून द्यायचा कुठून एवढा? आणि मोबाईल एवढे निकृष्ट दर्जाचे आहेत, 2-3 मिनिटं जर मोबाईल चालवले तर ते मोबाईल लगेच गरम होतात, ते काय मोबाईल चालती नाही. आम्हाला रजिस्टर पण भरायची, मोबाईल पण भरायचा आणि आता पोषण ट्रॅक दिलेला आहे तो इंग्लिश मधून दिलेला आहे. आमच्या सेविकेला काय इंग्लिश येत नाही, आमच्या सेविका एवढ्या शिकलेली नाही, 10-12 मध्येच आहे, जुने सेविका लागलेले आहे आणि त्यांना इंग्लिश समजत नाहीये. त्यांनी याच्या पाया पडायचं, त्याच्या पाया पडायचं, मुलांना म्हणायचं, याला म्हणायचं काय हे भरून द्या ते भरून द्या, कोण कोणाला काम करून देते आम्हाला पण समजलं पाहिजे ना. आम्ही कशात काय भरतो, कशात काय नाही, प्रत्येक वेळेला आम्ही दुसऱ्या चक्कावर पाया पडणार आणि आम्हाला ते इंग्लिश मध्ये न देता ते पोषण ट्रॅक आम्हाला मराठीमधूनच दिला पाहिजे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्यातर्फे आज मला एक निवेदन प्राप्त झालं आहे, ज्यानुसार सर्व सेविकाताईंचे म्हणणे असे आहे की मोबाईल निकृष्ट दर्जाचे आहेत, चालण्यात ते खूप अडचणी निर्माण करतात. त्याचबरोबर पूर्वी जे गॅस चालू होतं त्याच्या बदल्यामध्ये आता सध्या पोषण ट्रॅकर चालू झालेला आहे, त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये काम करत असताना खूपच त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी आज या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून या कार्यालयास त्यांनी त्यांचे कॅशचे मोबाईल जमा केलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला कॅशमध्ये ज्या प्रकारे काम करता येत होतं त्या प्रकारे आम्हाला पोषण ट्रॅकरमध्ये काम करता येत नाही आहे. पोषण ट्रॅकर हे इंग्रजीत असल्यामुळे त्यांना कामकाज करण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. काही जणांचे शिक्षण कमी असतील, काही जणांना त्याच्यामध्ये इंग्रजी टायपिंग करताना अडचणी येत असतील, त्या अनुषंगाने त्यांना काम करताना खूपच अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याच्यामुळे शासनाने पोषण ट्रॅकर जे ऍप आहे ते मराठीत करून द्यावे, मोबाईल चांगल्या दर्जाचे त्यांना प्राप्त होईल अशी त्यांनी या निवेदनातर्फे मागणी केलेली आहे. तर माझं प्रकल्प मंचच्यातर्फे असं म्हणणं राहील की आपली जी मागणी आहे ती रास्त आहे आणि त्या मागणीसाठी आम्ही वारंवार वरिष्ठ कार्यालयाशी पाठपुरावा करू आणि आपल्याला या सर्व गोष्टींचा व्यवस्थितपणे आपल्याला फीडबॅक मिळेल याची मी याद्वारे ग्वाही देतो. बातमी प्रतिनिधी मारुती टेमकर, मायभूमी न्यूज, मंचर. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.